पांच राज्यातल्या निवडणुकांचे निकाल जवळपास जाहीर झालेले आहेत. म्हणजे मला असं दिसतं त्याच्यावरनं की चार राज्यांमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला की चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार आहे. ही राज्य आहेत उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा. पंजाबमध्ये आप म्हणजे आम आदमी पार्टी सरकार स्थापन करणार आहे. आपण पहिल्यांदा या गोष्टीवरती बोलूया भाजपच्या विजयावरती. भाजपच्या विजयामुळे काय निश्चित झालेलं आहे, एक गोष्ट अशी झालेली आहे की भाजपकडे राष्ट्रवाद, धर्म आणि संस्कृती या तीन गोष्टींना भाजपच्या सगळ्या ज्याला आपण राजकीय मांडणी म्हणतो याच्यामध्ये स्थान आहे. या उलट भाजपचे जे विरोधक आहेत जे सामान्यतः काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, फुलेवादी, आंबेडकरवादी इत्यादी यांच्या राजकीय मांडणीमध्ये धर्म, राष्ट्रवाद आणि संस्कृती यांना स्थान नाही किंवा असलं तर ते लोकांपर्यंत पोचवण्यात ते पुरेसे यशस्वी झालेले नाही असं या निवडणूक निकालांवरून दिसतं. कारण उत्तर प्रदेशामध्ये कोविडच्या काळामध्ये, कोविडच्या महामारीमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती तिकडे म्हणजे आपण सगळ्यांनीच ते मृत्यू तर थैमान पाहिलेलं आहे, गंगेमध्ये सोडलेली प्रेत इत्यादी, त्याच्याशिवाय ऑक्सिजनच्या अभावी झालेले मृत्यू आणि ती भीषण परिस्थिती, त्याशिवाय बेरोजगारी आणि छुट्टा पशु किंवा जे मोकाट जनावरांचा प्रश्न जो तोही आपण सगळं बघितलं. पण या सगळ्याच्या पार करून म्हणजे भाजपच्या एक लक्षात घ्या भाजपच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झालेली आहे. परंतु म्हणजे त्यांना सुरुवातीला 305 होत्या, आता ते नेमकं हे माहिती नाही, परंतु 225-280 आसपास त्यांना जागा मिळतील म्हणजे पूर्ण निकाल आल्यानंतर. याचा अर्थ असा की याच्यामध्ये जागांमध्ये घट झालेली आहे. आणि नीट पाहिलं तर आपल्याला दिसेल की याच्यात ही घट झालेली असली तरीही भाजप पुन्हा येऊ शकली. कारण आता मी म्हटलं तसं की धर्म, राष्ट्रवाद आणि संस्कृती याला त्यांच्या राजकीय संभाषितामध्ये किंवा राजकीय मांडणीमध्ये एक मध्यवर्ती स्थान आहे. आपण जे धर्म, राजकारण आणि संस्कृती, धर्म, राष्ट्रवाद आणि संस्कृती यांची सांगड घालणं आणि विविध समूहांच्या अस्मिता त्यामध्ये सामावून घेणं आणि विविध समूहांना सत्तेमध्ये वाटा देणं, ही बाब ऍक्च्युली याची सुरुवात भाजपने 1980 पासून केलेली आहे. आणि 1980 ला ही सुरुवात करत असताना भाजपने कधी दंडशक्तीचा वापर केलेला नाही का धनशक्तीचा वापर केलेला नाही की बाहुबळाचा वापर केलेला नव्हता. परंतु नंतर त्यांनी अर्थातच ही सगळी बळ वापरायला सुरुवात केली. आपल्याला तर हे माहितीच आहे यावेळेला म्हणजे नंतर आता सध्याच्या काळात तर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजप कसं करतो हेही स्पष्ट आहे. परंतु हे म्हणजे 80 ते 2022 या सगळ्या कालावधीत आपल्याला दिसतं की त्यांचं उद्दिष्ट अतिशय स्वच्छ होतं आणि सुस्पष्ट होतं. त्यामुळे त्यांना आज जे यश मिळतं, विशेषतः आजचं यश आपण म्हणतो तेव्हा 2014, 2019 आणि त्यानंतर 2022 हे जे सातत्याने यश मिळतंय त्याची कारणं त्यांच्या या उद्दिष्टामध्ये आणि राजकीय रचनेमध्ये आहेत, राजकीय चातुर्यामध्येही आहेत. त्यांनी या सगळ्याचा वापर केलेला आहे वेगवेगळ्या शक्तीचा, याबद्दल शंका नाही. परंतु समजा हे उद्दिष्ट नसेल तर अशा प्रकार आणि राजकीय चातुर्य नसेल तर अशा प्रकारचा विजय मिळत नसतो. आणि उत्तर प्रदेशात तर तो रिपीट करणं, त्याची पुनरावृत्ती करणं हे अधिकच अवघड असतं. परंतु हे भाजपने म्हणजे उत्तराखंडातही करून दाखवलं, इकडेही करून दाखवलं आणि गोव्यातही करून दाखवलं, मणिपूरमध्येही करून दाखवलं. विशेषतः मणिपूर असेल किंवा गोवा, इथे तर मागच्या खेपेला काँग्रेसला बहुमत होतं ऍक्च्युली. परंतु ती सरकार स्थापनेची जी काही हालचाली असतात याच्यामध्ये भाजपने बाजी मारली. उत्तराखंडात तर काँग्रेसचंच राज्य होतं, ते काँग्रेसच्या हातातून गेलं, परंतु ते काही काँग्रेसला पुन्हा मिळवता आलं नाही. आणि पंजाबमध्ये तर आम आदमी पक्षाने जी काही धडक मारली किंवा मुसंडी मारली आहे, खरं तर त्याला काय म्हणायचं, लँडस्लाईड पण नाही आहे, ॲव्हलॉन्चच म्हणता येईल, म्हणजे बर्फाचं वादळ म्हणतात अशा प्रकारचा तो विजय आहे. आणि हा त्यांनी इकडनं मिळवलेला आहे, कुठून आपल्या दिल्लीसारखा त्यांना तो विजय मिळालेला आहे की त्याच्यामध्ये सगळेच पंजाबातले अति महारथी सगळेच भुईसपाट झालेले आहेत त्याच्यामध्ये. याचं एक महत्वाचं कारण असं आहे की पंजाबमध्ये ज्याला आपण पंजाबियत म्हणतो किंवा पंजाबी राष्ट्रवाद म्हणतो हा प्रचंड प्रखर आहे. आणि शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान
भाजपने ज्या प्रकारे पंजाबी राष्ट्रवादाची चेष्टा केली किंवा त्याच्यावर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभा केला म्हणजे हे खालिस्तानवादी आहेत अशा प्रकारचाच प्रचार विविध भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी पण केलेला होता म्हणजे या प्रकारची विधानं केलेली होती. ही गोष्ट पंजाबमध्ये भयंकर लागते. याचं कारण पंजाबची सगळी एक म्हणून जी संस्कृती आहे पंजाबची त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की 400 वर्ष ते मुघलांच्या विरोधात होते जवळपास 400 वर्ष नॉट अ स्मॉल. आणि रणजित सिंगाचं सरकार स्थापन झालेलं होतं म्हणजे रणजित सिंगाचं राज्यच होतं म्हणजे ज्याला आपण शेरे पंजाब म्हणतात म्हणतो ती रणजित राजा रणजित सिंगाची पदवी आहे. आणि हा एक ज्याला आपण असं म्हणू हा एक जो सामूहिक स्मृतीचा जो ठेवा आहे आणि ती जी आहे ही पंजाबमध्ये विलक्षण मजबूत आहे आणि भक्कम आहे. ती इतकी आहे की सरकार कुठेही म्हणजे आता तुम्ही लक्षात घेतो 2017 खरं तर सगळ्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये बीजेपीने मुसंडी मारलेली असतानाही पंजाबात काँग्रेसचं आलेलं होतं. कारण पंजाबची एक अशी धारणा आहे की जेव्हा केव्हा केंद्रामध्ये काँग्रेस म्हणजे मजबूत सरकार असेल तर केंद्राचं सरकार समजा अधिक भक्कम असेल तर पंजाबमध्ये त्याच्या उलटा हा पडतो. दुसरी गोष्ट अशी होती की शेतकरी आंदोलनामुळे अकाली आणि काँग्रेस या सगळ्यांचे दिवाळ निघालेलं होतं आणि त्यांच्यातले याच्यामध्ये एक असं होतं की आत्ताचा जो विजय आहे आपचा याच्यामध्ये एक तर संपूर्ण म्हणजे ज्याला असं म्हणतात व्यवस्था परिवर्तन म्हणायचं नाही परंतु एक टोटल चेंज खरा तर लोकांना हवा होता. आणि आपचं टॅगलाईन अशी होती प्रचाराची की तुम्ही काँग्रेसला इतके काय दिलेलं आहे अकाली दलाला इतकं संधी दिलेली आहे एकदा आम्हाला संधी देऊन बघा अशा प्रकारचा प्रचार अकाली आपल्या यांनी केला आपने. आणि दुसरं लक्षात घ्या की आपचं चंचू प्रवेश पंजाबात झालेला होता 2014 साली 2017 साली त्यांना 20 जागा मिळालेल्या होत्या म्हणजे असं काही नाही ते एकदम अचानक आलंय. आणि 2022 साली त्यांनी एकदम स्वीप केलेलं तेव्हा आणि हे करत असताना हे उल्लेख केला पाहिजे की आपच्या संबंधामध्ये त्यांनी कुठेच धनशक्तीचा किंवा बाहुबलाचा किंवा म्हणजे असा कुठचाच वापर केलेला नाही. त्यांनी हे हा जो काही विजय मिळवलेला आहे हा खरोखर कार्यकर्त्यांच्या बळावर आणि त्यांच्या प्रचाराच्या तंत्रावरती मिळवलेला आहे आणि याचं आपण कौतुक करायला पाहिजे. हे एवढ्यासाठीच की जे पुरोगामी सगळे जे आहेत आमच्यासारखे मग त्याच्यामध्ये काँग्रेसवाले येतात त्याच्यामध्ये आंबेडकरवादी येतात त्याच्यामध्ये फुलेवादी येतात त्याच्यामध्ये कम्युनिस्ट येतात त्याच्यामध्ये समाजवादी येतात अर्थात जे भाजप बरोबर नसलेले समाजवादी या सगळ्यांच्या मांडणीमध्ये राष्ट्रवाद धर्म आणि संस्कृती यांना अजिबात स्थानच नाही आहे. त्यांची अशी धारणा आहे की मंडल आयोग म्हणजे वेगवेगळ्या जातींची समीकरण जुळवणं दुसरं म्हणजे मनुवाद म्हणजे हे काय ते त्यांनाच हे सांगू शकतील परंतु मनुवादामध्ये पण तेच आहे की ब्राह्मणांच्या विरोधात इतर जातींनी एकत्र यावं तो मनुवाद आणि विविधतेत एकता असं एक आपल्याकडे एक भयंकर हे आहे गंगा जमनी तहजीब वगैरे या सगळ्या बाबी ज्या आहेत या खरं तर 20व्या शतकातल्या धारणा आहेत आणि या धारणांच्या वरतीच ते काम करत असतात. आणि अशा लोकांचा खरं तर यांच्याकडे जे आपल्याकडे जे राजकारणामध्ये जे एक चातुर्य लागतं एक विजन लागते तशी विजन यांच्याकडे नाही. आणि ही विजन अशी असते की भारतामध्ये कुठचाही धर्म घेतला किंवा जाती समूह घेतला तर तो अल्पसंख्यच असतो. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये 11% ब्राह्मण आहेत 11 किंवा 12 असतील फार तर फार आणि प्रत्येक जाती अशी 10, 12, 20, 12 असंच म्हणजे इव्हन जाट धरले तर हरियाणातही जाटांची लोकसंख्या 19 ते 20% 18 ते 20% आहे पंजाबातही तीच परिस्थिती आहे. मुद्दा असा असतो प्रत्येक जात समूह प्रत्येक ह्या छोटा छोटाच आहे पण या सगळ्यांना एकत्र बांधण्यासाठी एक कोणतीतरी विजन लागते. ही विजन सध्याच्या पुरोगामी राजकीय चळवळीकडे नाही आणि याचं त्यांना काही हे होतंय असंही मला वाटत नाही रिअलायझेशन येत आहे असंही वाटत नाही. त्यामुळे आपल्याला पुरोगामी राजकीय चळवळीचे जे कोणते कार्यकर्ते आणि समर्थक आहेत हे अतिशय या निकालांनी अतिशय हताश झालेले पाहायला मिळतात आणि त्यांनी खरं तर राजकीय चातुर्य दाखवायला पाहिजे आणि राजकीय भीजन कशी तरी गोळा करायला पाहिजे. पण आपल्याकडे मग आप असेल तर आपलाही ही संघाची बी टीम आहे आणि हा एक पुरोगाम्यांचा एक धंदा होऊन बसलेला आहे की कोणाचंही यश दिसलं की त्याचा आरएसएसशी संबंध जोडायचा त्याला मनुवादी ठरवायचं आणि ब्रँड त्याच्यावरती एक असे शिक्के मारत सुटायचं.
याच्यामधनं काय साध्य होतं मला कळत, कारण त्यांची स्वतःची कोणाची शक्ती वाढली असंही दिसत नाही. तर त्या मनाने समाजवादी पक्षाचं जे यश आहे ते फार मोठं आहे उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेशामध्ये त्यांना म्हणजे 120-122 आसपास जागा मिळाल्या, तेव्हा ते काही कमी नाही आहे. दुसरा एक याच्यातला एक महत्वाचा मुद्दा मला असा दिसतो तो म्हणजे शेतकरी आंदोलनाचा. शेतकरी आंदोलनाने काय केलंय, योगेंद्र यादवच्या भाषेत सांगायचं झालं तर शेतकरी आंदोलनाने त्या क्रिकेटच्या मैदानावरती रोलर फिरवतात ना त्या विकेटवरती, तसा रोलर फिरवलाय. परंतु त्याच्यावरती जे काही खेळायचंय ते राजकीय पक्षांनीच खेळायचं होतं, आणि ह्या रोलर फिरवल्यामुळे काही ठिकाणी बॉल वळलेला दिसतो आपल्याला. जे म्हणजे पंजाबात तर ते स्पष्टच दिसतं, तसंच उत्तर प्रदेशातही, विशेषतः जो पश्चिम उत्तर प्रदेश आहे तिकडे जयवंत चौधरी जे भारतीय लोकदलाचे नेते आहेत यांना या खेपेला, गेल्या खेपेला त्यांच्याकडे एकच जागा होती 2017 साली, या खेपेला त्यांच्याकडे 8-9 जागा त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत. याचा अर्थ शेतकरी आंदोलनाचा जो काही रोलर फिरला त्याचा थोडा बहुत फायदा तर अखिलेशला झालाच, अखिलेश यादव यांना. तर हे आपल्याला दिसत, त्यामुळे ओव्हरऑल निवडणूक निकाल तर तपशिलामध्ये आपल्याला सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळतील. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवाद, धर्म आणि संस्कृती यांना आपल्या राजकीय मांडणीमध्ये आणि लोकांपर्यंत ते पोचवण्यामध्ये पुरोगामी शक्तींना पुरेसं यश मिळालेलं नाही, आणि काँग्रेसचं अपयश तर इतकं झळाळून वरती आलंय की पंजाबमध्ये त्यांची सत्ता होती ती सत्ता तर त्यांनी गमावलीच, पण आता म्हणजे इतकी गमावली की तो त्यांचे सगळे नेते सुद्धा निवडून येण्याची शक्यता नाही आहे, इतकी त्यांनी ती गमावून टाकली. आणि त्यामुळे काँग्रेसच्या मध्ये आणि काही बदल होईल असं एक मानणं म्हणजे उमराला फूल येण्याची अपेक्षा करण्यासारखं वाटतंय. कारण काँग्रेसमध्ये एक तर सोनिया गांधी, त्यानंतर राहुल गांधी, त्यानंतर प्रियांका गांधी, याच्याशिवाय कोणी नेतेच नाही, आणि दुसऱ्या कोणाकडे ती द्यावी काँग्रेसची नेतृत्व याच्यावरती कोणत्याही काँग्रेस जनांचं एकमत होणार नाही. त्यामुळे काँग्रेसची अशी धारणा आहे की लोक भाजपच्या राजा ह्याला कंटाळले सत्तेला की कधीतरी ते आपल्याला मतदान करतीलच, अशा म्हणजे ज्याला असं म्हणतो की कोणतंही कार्य न करता एक प्रचाराचा धुरळा थोडाफार त्या प्रियांका गांधींनी उडवला. या पलीकडे काँग्रेसला आता काही म्हणजे हे आहे राजकीय दृष्ट्या काही भवितव्य असं म्हणता येत नाही, परंतु काही ठिकाणी ते म्हणजे उदाहरणार्थ उत्तर मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, किंवा राजस्थान आहे, किंवा उत्तराखंड, इकडे बाबा तेच एकमेव याचे स्पर्धक आहेत भाजपचे, त्यामुळे ते स्थान त्यांचं राहील. परंतु राष्ट्रीय पक्ष नावाची जी त्यांची एक म्हणजे भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसकडे जे बघण्याची एक म्हणजे भाग पडत होतं ते स्थान मात्र काँग्रेसने या निवडणुकांमुळे गमावलेलं आहे.